मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी तयार होत असते त्याच वेळेला उदय आणि देवकी तिथे येतात देवकी विचारते जाऊ बाई आत येऊ का कुठे बाहेर चाललात वाटतं तेव्हा शालिनी म्हणते हो पण आता माझं काम होईल असं वाटत नाही कारण सकाळी सकाळी तुमची थोबाडं घेऊन तुम्ही इथे आलात उदय म्हणतो नाही उलट तुमची कामं पटापट होणार देवकी सांगते अहो जाऊबाई लई महत्वाचं बोलायचं आहे एकदा माझं ऐकून तरी घ्या परंतु शालिनी म्हणते निघा मला तुमचा एक शब्द ऐकायचा नाही तेव्हा देवकी सांगते काम आमचं नाही त्या भैरवचा तुमच्यासाठी एक निरोप आहे त्याच्याकडे एक पार्टी आहे दहा लाखांचा विषय आहे त्यातील पन्नास टक्के तो तुम्हाला द्यायला तयार आहे पण काम असं आहे की ते तुम्ही तुमचं पॉलिटिकल वजन वापरून करू शकता तेव्हा शालिनी रागानेच विचारते मग हे त्याने मला का नाही सांगितलं तुम्हाला पोपट्यासारखं बोलायला इथे पाठवलं का तर उदय सांगतो कारण तुम्ही त्याला इथे येण्यासाठी बंदी केली आहे ना आणि असल्या गोष्टी फोनवर पण बोलता येत नसतात त्यामुळे आजच त्याला तुम्हाला भेटायचं आहे ते पण आपल्या माळावरच्या घरी तुमचा होकार नकार त्याने आमच्याकडे कळवायला कर सांगितलं आहे तेव्हा शालिनी म्हणते ठीक आहे त्याला माझा होकार कळवा ते ऐकून उदयदेव की खूपच खुश होतात आणि लगेच तेथून बाहेर येतात तेव्हा उदय देवकीला म्हणतो एकदा का त्या माळावरच्या खोलीवर भैरवच्या जागी राहुल शालिनी वहिनीला भेटला तर राहुल बरोबर त्यांना पटवून देणार आणि मग त्या जयवंत देशमुखाची आपण चौघे मिळून चांगलीच वाट लावू परंतु ते सर्व देवकृपेने अम्मा चोरून ऐकते आणि मनाशीच म्हणते म्हणजे यांचा हा डाव आहे तर शालिनी उदयला भेटली तर हे चौघे परत एकत्र आले म्हणायचं तर दुसरीकडे जयदीप गौरीला सांगतो भेटू देत उदय आणि राहुल भेटले म्हणून काही होणार नाही कारण ती शालिनी आज दुपारपर्यंत सर्व पेपर्स तयार करून त्यावर सही करणार आहे आणि एकदा की ते पेपर्स आपल्या हातात आले तर राहुल आणि उदयचा कोणताही प्लॅन सक्सेस होणार नाही तर गौरी विचारते तू त्या पैशांचं काय करणार आहेस त्या सर्व खोट्या नोटा होत्या हे त्यांना कळलं आहे उदयदादांनी तर शालिनी वहिनीला पण सावध केलं असणार तर तेवढ्यात अम्मा धावत पळत तिथे येते तर जयदीप अम्माला पाणी देत अगोदर शांत करतो आणि काय झालं असं विचारतो अम्मा सांगते खूप मोठं टेन्शन आहे मी उदयदादा आणि देवकी वहिनीला बोलताना ऐकलं ते राहुल आणि शालिनी आज भेटणार आहेत तर गौरी म्हणते बघ मी तुला म्हणाले होते ना आता लवकरच मोठा भडका होणार तेव्हा जयदीप सांगतो आता या भडक्यातच आपण त्यांची लंका जाळायची ते ऐकून गौरी म्हणते ते एवढं सोप्पं नाही शालिनी वहिनीचा पण काहीतरी प्लॅन असणार ना त्यांना तू कमी समजू नकोस त्यावर जयदीप गौरीला समजावतो की आपण त्यांच्या दोन स्टेप पुढे आहोत आपण त्यांच्याकडून त्यांचे सर्व गुन्हे कबूल करून घ्यायचे गौरी विचारते ते असं का करतील त्यात शालिनी राहुलला भेटणार आहे म्हणजे आपले प्रॉब्लेम्स अजूनच वाढतील हे राहुकेतू परत जर एकत्र आले ना तर खूप अवघड होणार तर, तर जयदीप गौरीला सांगतो माणसाने कधी पण अडचणीत आपली संधी शोधायची असते त्या राहू केतूच्या भेटीला आपण आपल्या संधीत बदलायचं तर इकडे शालिनी गाडीत बसून तेथून निघून जाते तर जयदीप सांगतो आता शालिनी माळावरच्या घरात पोसायच्या अगोदर आपण तिथे पोचायला हवं तर गौरी विचारते कसं जाणार आपल्याकडे तर गाडी पण नाही तर ते तेवढ्यात शेखरदाजी तिथे येतात जयदीप त्यांना सांगतो शालिनी आत्ताच राहुलला भेटायला गेली शेखर म्हणतो मग आपण त्यांच्या अगोदर तिथे पोचूयात गौरी पुन्हा विचारते पण कसं जाणार तर अम्मा विचार करून सांगते एक शॉर्टकट आहे ते ऐकून सर्वजण खुश होतात तर इकडे शालिनी अडगळीच्या खोलीत येते व भैरवला मोठ्यानेच आवाज देत असते परंतु तिथे कोणीही नसतं आणि एक चिठ्ठी ठेवलेली असते शालिनी ती चिठ्ठी वाचू लागते भैरवचं नाव सांगून तुला इथे बोलवलं आहे ताई सॉरी पण इथपर्यंत आलीच आहेस तर भुजंगाच्या ये मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस प्लीज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे नाही आलीस तर तुलाच पश्चाताप होईल तुझाच राहुल असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं तेव्हाचून शालिनीला खूप चीड येते आणि त्याच वेळेला दोन माणसे मास्क घालून तिथे येतात शालिनी घाबरतच विचारते तुम्ही कोण हात मागे व्हा माझी वाट सोडा तेव्हा जयदीप शालिनीचं तोंड रुमालाने बांधतो तर शेखर शालिनीला पकडून ठेवतो परंतु दोघांनाही झोप देत शालिनी तेथून पळ काढते तर मास्क लावलेला जयदीप पुन्हा शालिनीला पकडतो तर शेखर शालिनीचे हात बांधून दोघेही तिला गाडीत टाकतात आणि तेथून जाण्यासाठी निघतात परंतु समोरून गौरी आणि अम्मा आलेल्या असतात अम्माच्या हातात मोठी काठी असते ते पाहून शालिनी खुश होते तर इकडे उदय आणि देवकी शालिनीची वाट पाहत असतात देवकी उदयला विचारते आपण शालिनीला तिकडेच का नाही भेटलो तर उदय सांगतो अगं मॅड हेड तो देशमुख नाही तर दशमुख आहे त्याला लगेच खबर लागली असती म्हणूनच राहुलने त्याला गंडवण्यासाठी हा प्लॅन केला आहे तर इकडे जयदीप शेखरला म्हणतो पाच लाखांची सुपारी आहे हिला सोडायचं नाही मी या दोघींना भरदुपारी चांदण्या दाखवून येतो व लगेच खाली उतरून गौरीला बाजूला व्हायला सांगतो तेव्हा गौरी जयदीपच्या जवळ येत विचारते एका बाईला पळून नेताना तुम्हाला लाज वाटली नाही का बाई म्हणजे तुम्हाला एक अबला वाटली का अरे बाई म्हणजे एक आई असते बहिणीची माया असते बायकोचं प्रेम असतं म्हणून तिला कमी समजू नका कारण ती आदिशक्ती आहे ती जर वीज बनून तुमच्यावर कडाडली ना तर तुमची राख होऊ शकते तेव्हा मला शिकवतेस का म्हणून जयदीप गौरीवर धावून जातो तर अम्मा जयदीपला काठीने मारू लागते जयदीप मुद्दा मोठ्यानेच ओरडण्याचं नाटक करत असतो तर गौरी जयदीपला पकडत तू त्यांना का पळून नेत होतास तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं म्हणून विचारते त्यावर जयदीप सांगतो पाच लाखांची सुपारी घेतली आहे गौरी विचारते कोणी सुपारी दिली बोल नाही तर तुझ्या नर्डीचा घोट घेईल तेव्हा जयदीप गौरीकडे एक चिठ्ठी देऊन तेथून पळून जातो शालिनी सर्व काही पाहत असते तर इकडे अम्माशेखरला धमकी देत तू कोणा हेस असं विचारते तर शेखर अम्माकडे एक फोटो देतो व पळून जातो त्यानंतर अम्मा व गौरी शालिनीच्या हातातोंडाचा रुमाल सोडतात शालिनी विचारते मला एक सांगा तुम्ही बरोबर याच वेळेला इथे कशा पोचलात तर गौरी सांगते आम्ही देवळात गेलो होतो जोगतीन म्हणाली माळावरच्या खोलीवर नारळ ठेवा म्हणूनच आम्ही इथे आलो होतो शालिनी गौरीला चिठ्ठी वाजायला सांगते तर गौरी ती चिठ्ठी शालिनीकडे देते तेव्हा ताईने जर इकडे यायला नाटकं केली तर तिला बांधून इकडे घेऊन या असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं राहुल तू मेलास असं म्हणत शालिनी लगेच तेथून जाण्यासाठी निघते गौरी तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु शालिनी मात्र ऐकत नाही तर आता सर्वजण घाबरतात सर्व उलटच झालेलं असतं तेव्हा शेखर व जयदीप शालिनीच्या मागे जाण्यासाठी निघतात तर इकडे गौरी देवीमाईकडे जाण्याचं ठरवते इकडे शालिनी भरधाव वेगाने चाललेली असते तर जयदीप शेखर स्कूटीवरून तिचा पाठलाग करत असतात परंतु एका पॉईंटला शालिनी कुठे गेली त्यांना समजत नाही तर इकडे गौरी देवीमाईच्या दर्शनाला येते तर तिथे जोगती नसते ती म्हणते देवी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे ती सगळं व्यवस्थित करणार तू कशाला टेन्शन घेतेस तर गौरी म्हणते आई आजचा दिवस तारून ने उद्याच्या भागामध्ये शालिनी राहुल एकमेकांच्या तोंडून सर्व गुन्ह्याची कमी कबुली देत असतात तर जयदीप त्यांची शूटिंग काढत असतो आणि म्हणतो आता तुमची सुटका नाही मित्रांनो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा